अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जाओ। महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आपण घराबाहेर जेव्हा पडतो, रोज पडतो, काही ना काही चांगल्या कामासाठी असतो किंवा काही डील करण्यासाठी असतो, काहीतरी असतो। बघा म्हणजे आयुष्यात काहीतरी मोठंच असतं की सकाळी उठल्यापासून आपल्याला आज काय काम करायचंय, आज आपल्याला कोणाकडनं आपलं काय काम करून घ्यायचं आहे, असं एक असतं। तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण नेहमी आपण ज्या कामाला जातो आहे त्या कामात सक्सेस मिळावं म्हणून आपण काय करतो, सकाळी उठल्यानंतर आपलं सगळं काम आवरल्यानंतर घराच्या बाहेर पडताना आपण देवाच्या पाया पडतो, नंतर आपण आपल्या आई वडिलांच्या पाया पडतो, आपले जे पितृ आहेत त्यांच्या पाया पडतो, त्याच्याबरोबर दही साखर खाऊन आपण घराच्या बाहेर पडतो। पण एवढंच आहे का? नाही। आज मी तुम्हाला सांगणार आहे ही हा जो उपाय म्हणा याला काही तुम्हाला काही तास लागणार नाही, काही पैसे लागणार नाही, काही मिनिटं सुद्धा लागणार नाही, काही सेकंद लागणार आहे। हा उपाय तुम्हाला करायचा आहे, आजपासूनच करा। एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलंही चांगलं काम करताना सुरुवातीला ती चांगली सवय लागण्यासाठी खूप वेळ घ्यावा लागतो। आज मी तुम्हाला सांगितलं तर लगेच तुमची ती गोष्ट रोज 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 पाठ होईल असं नाही, कधीतरी तुम्ही विसराल, माणूस आहे आपल्याकडनं चुका होतातच। पण बघा कुठलीही चांगली गोष्ट लावून घेण्यासाठी त्या गोष्टीची सवय लावायला आपल्याला खूप वेळ लागतो। पण आपण जेव्हा आपल्या मेंदूला चालना देतो, आपण आपल्या मेंदूला जेव्हा वॉर्निंग देतो की तुला घराच्या बाहेर पडताना हे काम करायचं आहे, तेव्हा मेंदू बरोबर आपल्याला त्या गोष्टी लक्षात आणून देतो। सगळ्यात आधी बघा, आपण आता समजा तुम्ही घर बुक करायला चालले आहे, मुलगी बघायला चालले आहे, मुलगा बघायला चालले आहे, किंवा कोणाकडनं तुमचे अडकलेले पैसे आहेत जे मिळत नाहीये, तुम्ही स्वतःच्या हक्काचे पैसे असून सुद्धा तुम्ही देवाला विनंती करता, देवाला विनवणी करता की देवा त्याला बुद्धी दे आणि त्याला माझे पैसे देऊ दे, किंवा आपण सेवा करतो, उपाय तापाय करतो, हे सगळं करूनही घराच्या बाहेर पडताना मी तुम्हाला सांगते, नेहमी तुम्ही घराच्या बाहेर पडताना आधी महाराजांचं किंवा तुम्ही कुठल्याही देवाला म्हणत असाल त्यांचं दर्शन घ्यायचं, त्यांचं आशीर्वाद। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपल्याला सुरक्षा कवच असणं, आपल्या अवतीभोवती सुरक्षा कवच असणं खूप महत्वाचं असतं। कुंकू लावावं, आपण जे कुंकू मार्जनचं कुंकू बऱ्याच कमेंट्स येतात की त्या कुंकूवाचं काय करायचं, अहो ते तुम्ही कपाळी लावा, माणसांनी पण लावा। मी माझ्या मिस्टरांचं सांगते, खरंच माझे मिस्टर पण आता जवळजवळ 7-8 महिने झाले आहेत, ते घराच्या बाहेर पडताना कुंकू लावल्याशिवाय ते घराच्या बाहेर पडत नाही। सुरक्षा कवच आहे, कोण काय म्हणतं आपल्याला, कोण काय हसतील, काही फरक नाही पडत। आपल्याला आपलं सुरक्षा कवच आणि आपण ज्या कामासाठी घराच्या बाहेर पडतो आहे ते काम आपलं सुरक्षित व्हावं, ते काम आपलं सक्सेस व्हावं म्हणून आपण हा आहे ना उपाय करतो। लोक काय म्हणता काही फरक नाही पडला पाहिजे आपल्याला। तर तू आपल्या कुंकुमार्चनचं कुंकू लावावं, त्याच्याबरोबर महाराजांचा मुजरा, महाराजांना मुजरा करावा, त्यांना सांगायचं की स्वामी तुम्ही आहात ना माझ्या सोबत, तुम्ही माझ्या सोबत चला। कुठलेही डील असो, बघा तुम्ही जागा खरेदी करता आहे किंवा तुम्ही फ्लॅट खरेदी करायला गेले आहे, पैशाचं काहीतरी काम नाही, एकदम जी बिझनेस डील असते आपली, काही पण असो, किंवा एक्झामसाठी पण, तुम्हाला मी मुलांना सांगेल एक्झामसाठी पण, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आई आपल्या हातात साखर आणि दही देते। आता त्याचं सायंटिफिक कारण ते तुम्हाला मी नंतर सांगेल। पण जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता, घराच्या बाहेर पडताना तुम्हाला तुमचा उजवाच पाऊल बाहेर टाकायचा आहे, ही शिस्त आपण आपल्या मनाला, आपण शिस्त लावायची आपल्या मनाला, घराच्या बाहेर पडताना उजवं पाऊल टाकायचं, घराच्या बाहेर पडताना उजवं पाऊल टाकायचं। आता लहान मुलांना नाही समजणार, पण लहान मुलांना सुद्धा आपलं काम आहे त्यांना शिस्त लावायचं, भले ते शाळेत जात आहे, भले ते कुठली तरी एक्झाम देण्यासाठी जात आहे, त्यांना उजवा पाऊल आधी टाकायला लावायचं। उजवा पाऊल टाकताना काय म्हणायचं आहे आपल्याला, भगवान श्रीहरी विष्णूंचं नाव घ्यायचं आहे। भगवान श्रीहरी विष्णूंचं नाव म्हणजे काय, नारायण, 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 हे वाक्य, हा शब्द भगवान विष्णूंचं तुम्हाला 4 वेळा नाव घ्यायचं आहे, नारायण, 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 असं तुम्ही फक्त आता डोळे बंद करून नारायण, 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 नारायण म्हणा आणि बघा किती तुमच्या चेहऱ्यावर आपोआप एक हसू येईल। असंच तुम्हाला रोज करायचं आहे। आता भाजीपाला घ्यायला चालले आहे तरी नाव घ्या, मुलांना शाळेत सोडवायला चालले आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता आहात चांगल्या कामासाठी, कारण कधी काय होईल नाही माहिती आपल्याला, बरोबर ना, आपल्यासोबत महाराजांनी भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्यासोबत राहावा याच्यासाठी नेहमी हे काम करायचं आहे। नारायण, 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 हे शब्द बोलताना उजवा पाऊल टाकला
आता परत प्रश्न येतात हे शब्द कधी बोलायचे, उजवा पाऊल टाकल्यावर नारायण 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 असा पाऊल टाकला की चार वेळा नारायण 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 असं म्हणायचं, किंवा कुलूप लावता आहे आणि खूप जोरात पण नका बोलू किंवा मनातल्या मनात पण नका बोलू, आपण कोणाची खून करत नाही, आपण कोणाच्या चोरी करत नाहीये, आपण भगवान विष्णूंचं नाव घेत आहोत म्हणून आपल्याला ऐकू येईल, आपल्याला स्वतःला ऐकू येईल नारायण 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 नारायण, आपल्याला ऐकू आलं ना पचलं, जगाशी काही घेणं देणं नाहीये। आणि जर खूपच तुम्हाला ऑकवर्ड वाटत असेल तर तुम्ही मनातल्या मनात म्हटलं तरी चालेल, पण कसं होतं ना मनातल्या मनात आपलं मन इतकं ठिकाणी फिरत असताना आपण जेव्हा ओरली बोलतो त्या आवाजाकडे आपलं मन आपोआप लक्ष केंद्रित करत आणि तेवढे काम पण सक्सेस होतात। सगळ्यात महत्वाचं, तुम्ही इंटरव्ह्यूला चालले आहे किंवा तुम्ही मुलीच्या घरी चालले आहे, तुम्ही मुलाच्या घरी बोलणी करायला चालल्या, बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आज आम्ही आमच्या घरी असं सांगणार आहे, आज आम्ही आमच्या घरी असं सांगणार आहे, असं तुम्हाला वाटत असेल त्या कामात सक्सेस मिळावं, किंवा आता समजा मी इंटरव्ह्यूला चालली आहे तर त्या ऑफिसच्या पायरीवर म्हणजे जे ना ऑफिसची जी पायरी आहे म्हणजे ऑफिसच्या मध्ये आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो, जेव्हा आपण मे आय कम इन सर असं म्हणतो, त्याच्यावरच मनातल्या मनात आपल्याला ऐकू येईल नारायण 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 नारायण। चार वेळा म्हणायचं आहे, कामाला लागायचं, नक्कीच यश येणार हा स्वतः मी अनुभव घेतलेला आहे। आणि आता असं झालेलं आहे ना की आमच्या घरच्यांनाही ती सवय लागलेली आहे, काही काम करताना उजवं पोल, आणि तुम्हाला खोटं वाटेल एक दिवस एक कधीतरी मी विसरेल पण माझे मिस्टर हे करायला विसरत नाही, इवन आरोही पण सांगते मम्मी तू नाव घेतलं का, याचं कारण तुम्हाला सांगते, कुठलेही उपाय किंवा कुठलीही सेवा आधी मी स्वतः केलेली असते, मी त्याचा अनुभव घेतलेला असतो म्हणून मी तुमच्यापर्यंत सांगते, काहीही करायचं नाहीये, नारायण 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 2-3 सेकंदाचं काम आहे, तुम्ही सवय लावा। काय होतं ना कुठलीही चांगली सवय मलाही लवकर नाही लागली, घरच्यांना पण नाही लागली, पण कसं असं ना जेव्हा हा चल आज आहे ना ऑफिसमध्ये हे खूप महत्वाचं काम आहे आज असं झालं पाहिजे, तेव्हा एक मनात असतं असं जेव्हा मनात येतं तेव्हा पहिला शब्द येतो की नाही घराच्या बाहेर पडताना उजवा पाऊल टाकायचा आहे आणि नारायण 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 असं म्हणायचं आहे। महाराजांचा आशीर्वाद तर आपल्यासोबत आहे पण भगवान श्री हरी विष्णू आपल्यासोबत असणं हे पण देखील तेवढंच महत्वाचं आहे। म्हणून मी सांगेल कुठलीही उपाय कुठली सेवा ही शुद्ध अंतकरणाने आणि शुद्ध भावनेने केली पाहिजे तरच ते काम तुमचं सक्सेस होईल। फक्त मी सांगते चला आता हिने सांगितलंय आपण करूया त्याला अर्थ नाही, तुमचा आतून तो आवाज आला पाहिजे की नाही मला पण हे करायचं आहे। करून बघा इलेक्शनच्या वेळेस सुद्धा जेव्हा आता हे पंचायत समितीचं इलेक्शन होतं तेव्हाही बरेच आलेले ताई काय करू घराच्या बाहेर पडताना काय करू आम्ही काय करू आम्ही, त्यांनाही हे सांगितलं आणि खरंच महाराजांच्या कृपेने त्यांना यश आलेलं आहे। शेवटी श्रद्धा खूप महत्वाची आहे आणि कॉन्फिडन्स, हा कॉन्फिडन्स असतो ना जो आपल्याला जगावर मात करायला शिकवतो, तर ही तर आपला उपाय आहे आणि आपण खूप चांगलं काम करतोय। तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।